कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। म्हैसाळ योजनेचे पाणी कुडनूरलाही द्या, सरपंच अमोल पांढरे। अमोल पांढरे यांच्या मागणीला ग्रामस्थांचा जोरदार पाठिंबा। म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापूर पोट कालव्याद्वारे कुडनूरच्या ओढ्यात सोडण्यात यावे अशी मागणी कुडनूरचे सरपंच अमोल पांढरे यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी 1 म्हैसाळ योजना नियोजन उपविभाग जत यांच्याकडे केली आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुडनूर आणि आसपासच्या परिसरातील पाण्याचे स्रोत आटले आहेत, त्यामुळे शेतीसह पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे, तेव्हा पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी तसेच प्रामुख्याने जनावरांसाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावच्या ओढ्यावर बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये पाणी साचून राहण्याची गरज आहे। त्यासाठी कुडनूरच्या ओढ्यामध्ये पाणी सोडावे लागणार आहे, त्यामुळे डफळापूर पोट कालव्याद्वारे म्हैसाळ योजनेचे पाणी गावच्या ओढ्यात सोडले तर गावच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांची ही अत्यंत महत्त्वाची मागणी लक्षात घेऊन हे पाणी या पोट कालव्याद्वारे लवकरात लवकर गावच्या ओढ्यात सोडण्यात यावे अशी मागणी कुडनूरचे सरपंच अमोल पांढरे यांनी म्हैसाळ योजनेचे जत येथील कार्यालयाकडे केली आहे। तसेच त्यांनी त्यासाठी दिलेल्या निवेदनास ग्रामसभेचा ठरावही जोडला आहे व त्याची पोहोचही घेतली आहे। तर हे पाणी गावाला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। म्हैसाळ योजनेचं पाणी कुडनूरला मिळालंच पाहिजे यासाठी कुडनूरचे ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावरचे लढाई लढत आहेत, संघर्ष करत आहेत। मी सरपंच झाल्यानंतर देखील गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा म्हैसाळ योजनेचं जे तालुका कार्यालय आहे त्या तालुका कार्यालयामध्ये जाऊन रीतसर लेखी अर्ज केलेला आहे आणि त्याला ग्रामसभेचा ठरावही जोडलेला आहे। त्यामध्ये नमूद केलेलं आहे की म्हैसाळ योजनेचं पाणी जे आहे ते डफळापूर पोट कॅनॉलद्वारे कुडनूरच्या ओढ्यात सोडण्यात यावं, जेणेकरून कुडनूरच्या ओढ्यावरती बांधलेले जे सिमेंटचे बंधारे आहेत ते भरले जातील आणि कुडनूरच्या ओढ्यामध्ये देखील बारमाही पाण्याची सोय होईल। त्यामुळं या ओढ्याच्या आसपास किंवा ओढ्याच्या दुतर्फा जे पाण्याचे स्रोत आहेत ते ऑटोमॅटिकली बळकट होतील, लोकांच्या विहिरीला देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी लागेल किंवा पाणी उपलब्ध होईल। बोरचा पाण्याचा प्रश्न देखील, ज्या बोर कोरड्या पडलेल्या आहेत त्यांचा पाणी प्रश्न देखील मिटेल आणि एकूणच शेतकऱ्यांचं जीवन जे आहे ते सुखी होईल। आणि आमचा पाण्याचा जो प्रश्न आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, जनावरांचं पाणी असेल आणि शेतीचं पाणी असेल, हा प्रश्न सुटण्यासाठी देखील फार मोठ्या प्रमाणावरती मदत होणार आहे। त्यामुळं आम्ही म्हैसाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केलेली आहे, मी फोनवरती देखील त्यांच्याशी बोललेलो आहे, त्याशिवाय अर्ज देऊन त्याची पोहोचही घेतलेली आहे, त्यानुसार त्यांनी मला कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे। आज मला एका गोष्टीचा आनंद होतो आहे, तो म्हणजे कुडनूर आणि डफळापूरच्या हद्दीवरती म्हैसाळचं पाणी आलेलं आहे। सांगली जत रोडवरती कुडनूर हद्दीमध्ये किंवा डफळापूर हद्दीमध्ये असलेली जी पांढरे वस्ती आहे, जेणेकरून आनंद पांढरे, बाळू पांढरे यांची जी घरं आहेत, यांच्या घरापासून अगदी 200 मीटर अंतरावरती एक माती बंधार आहे, माती तलाव। आता आम्ही त्याच ठिकाणी आहोत आणि या तलावामध्ये म्हैसाळचं पाणी आलेलं आहे आणि हा तलाव आता जवळपास अर्धा भरलेला आहे। याचा अर्थ असा आहे की पाणी जे आहे ते कुडनूरच्या हद्दीवरती येऊन पोहोचलेलं आहे। आता आमचं काम एवढंच आहे की हे हद्दीवरती आलेलं पाणी जे आहे ते आम्हाला गावात न्यायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रशासनानं सहकार्य केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे, ही आमची मागणी आहे। आता जो डांबरी रस्ता गेलेला आहे सांगली जत, त्या रस्त्यापासून डफळापूरच्या हद्दीत अगदी 100 मीटर अंतरावरती हे पाणी आहे। रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला कुडनूरच्या हद्द सुरू होते, म्हणजे 100 मीटर अंतरावरचं हे पाणी कुडनूरच्या हद्दीत यायला वेळ लागत नाही किंवा वेळ लागणार नाही, त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आहे। त्यामुळे आमचे लोकप्रतिनिधींना तालुक्यात
काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना, त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना, संबंधित मंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचे हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की साहेब काही करा, पण कुडनूरचा पाणी प्रश्न जो आहे तो तात्काळ सोडवा. आम्हाला माणसांना न्याय द्या, शेतीला न्याय द्या, इथल्या जनावरांना न्याय द्या, हीच आमची तळमळीची आणि कळकळीची मागणी आहे. आम्ही हात जोडून विनवण्या करून अर्ज देऊन जर तुम्ही हा पाणी प्रश्न सोडवणार नसाल तर मात्र आम्हाला रस्त्यावरती येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल, हे देखील आपण लक्षात घ्यावं. आणि ते आंदोलन सरकारला परवडणार नसेल, कारण ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. त्यामुळं आता आमचा अंत न पाहता, आमचा उद्रेक होण्या अगोदर आमचा पाणी प्रश्न सोडवा, अशी पुन्हा एकदा हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. सध्या जत तालुक्यामध्ये बारमाही दुष्काळ आहे, त्यामुळे कुडनूर गावसुद्धा यापासून वेगळं नाही. त्यासाठी कुडनूरचे सरपंच अमोल पांढरे यांनी जी म्हैसाळचं पाणी कुडनूर वडापात्रात सोडावं ही जी मागणी केली होती ती अगदी योग्य आहे. त्यामुळं सध्या आमच्या गावात आजूबाजूला, सध्या आमच्या घरातसुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यामुळं शासनानं तात्काळ याचा विचार करावं. सरपंच अमोल पांढरे यांनी जी मागणी केली आहे त्याला तात्काळ मंजुरी द्यावी. दरम्यान हे पाणी कुडनूर हद्दीवर आले आहे, त्यामुळे या पाण्यासाठी अमोल पांढरे यांनी आणखी आक्रमक होत कुडनूरच्या पाण्यासाठी प्रशासन आणि सरकारला भावनिक आवाहनही केले आहे. जॉकेश अदाटे, जत.